नाशिक मध्ये खासगी बस पेटून 10 ते 12 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती, मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर। वांद्रे वरळी सीलिंग अपघाताची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन, अपघात रोखण्यात एमएसआरडीसी कुठे कमी पडले याची चौकशी करणार, महिनाभरात सरकारला अहवाल। मुंबईत रात्रभर पावसाची दमदार हजेरी, सखल भागात साचलं पाणी, अजूनही पावसाची रिपरिप सुरूच। राज्यात पुन्हा 4 दिवस पावसाची शक्यता, मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास यंदाही उशिरा, पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान। इयत्ता 3री पासून परीक्षा सुरू करण्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचे संकेत, तर विद्यार्थ्यांचा होमवर्क बंद होणार नाही, केसरकरांचं स्पष्टीकरण। आणि धनुष्यबाण चिन्हावर म्हणणं मांडा, अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचे ठाकरे गटाला आदेश, तर शिंदे गटानं बनावट प्रतिज्ञापत्र दाखल केलं, ठाकरे गटाचा गंभीर आरोप। लाल मातीतली कुस्ती म्हणजे